आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? इचलकरंजीतील मराठा समाजातील विद्यार्थिनीला महाराष्ट्रातील पहिला दाखला मिळाल्यानं समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. इचलकरंजी शहरातील मराठा समाजातील विद्यार्थिनीला महाराष्ट्रातील पहिला दाखला दिला, यामुळे मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. यावेळी दाखला घेताना मुलीच्या डोळ्यांमध्ये अश्रू अनावर झाले. कित्येक वर्ष मराठा समाज जगत होता, आज आम्हाला शिक्षणामध्ये नोकरीमध्ये न्याय मिळाला आहे. या सरकारचे मी आभारी आहे, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्यामुळे आमच्या पुढच्या पिढीला कुठलाही त्रास होणार नाही अशी प्रतिक्रिया समृद्धी धनवडे यांनी दिली. आनंद होतोय. कसला दाखला मिळाला तुम्हाला? शिक्षणाचा. आरक्षण दिल्यानंतर बरं वाटतं, शिक्षणात आपल्याला पहिला प्राधान्य मिळतंय. नोकरी आता असं मराठा समाजाला या दिलेल्या आरक्षणामुळे प्राधान्य मिळतंय, जी नको ती म्हणजे. आणि त्या गोष्टीमध्ये तुम्हाला जाल लागत होतं, पैसे भरला, त्याबद्दल काय म्हणायचं? आता आम्हाला चांगले, आता आम्हाला म्हणजे चांगले मार्क्स मिळून चांगल्या नोकऱ्या, हा नोकऱ्या मिळतात. आरक्षणाचा मोठा फायदा, हा आरक्षणाचा मोठा फायदा झाला. तिच्या वडिलांनी मराठा समाज वंचित समाज म्हणून ओळखला जातो. आरक्षण मिळाल्यामुळे समाजाला एक दिशा मिळाली. समाजातील गरजू विद्यार्थ्यांनाही आरक्षण मिळाल्यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज आम्ही मराठा आरक्षणाचा पहिला दाखला इथं इचलकरंजीत मिळालेला आहे. आणि जी मुलगी पहिल्यांदा MPSC दाखला काढणार होती, तो आज आम्हाला शिंगटे साहेबांनी म्हणजे प्रांत साहेबांनी बरीच मदत केली आणि त्यांच्यामुळं आम्हाला दाखला मिळाला. त्यामुळं जी MPSC UPSCला मुलं बसणार आहेत त्यांना दाखल्यामुळं बरेच फायदे होणार आहेत. आणि सगळ्यात पहिला जर म्हटलं तर सगळ्यात पहिला महाराष्ट्रातील मान हा इचलकरंजीला मिळाला, कारण इचलकरंजीचे जे समन्वयक आहेत ते जागरूक आणि सगळे हिरारीनं काम करतात, त्यामुळं त्यांना हे सर्व पूर्ण यश हे इचलकरंजीवाल्यांचं आहे. कारण इचलकरंजीवाले प्रत्येक मोर्चात किंवा याच्यात किंवा GR निघाले सगळ्याचा अभ्यासपूर्वक करून त्याची माहिती पाठपुरावा करतात, त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राच्या पहिल्यांदा दाखला मुलीचा हा इचलकरंजीतून निघाला. यासाठी आमचे अरविंद माने असतील, संतोष सावंत साहेब आहेत आणि बरेच इचलकरंजीचे आमचे जाधव साहेब आहेत, बरेच जणांनी मदत करून केली. फास्ट ह्या दाखल्याची प्रोसेस सुरू केली आणि महाराष्ट्रातील हा पहिला दाखला मिळाल्यामुळं आम्हाला इचलकरंजीवाल्यांना खूप आनंद झालेला आहे आणि सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.